नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। पुणे ते या स्टेशन दरम्यान लवकरच सुरू होणार लोकल, किमान 50,000 प्रवाशांना होणार फायदा। सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रहा। आणि जर तुम्ही आपल्या आरबी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील। चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला। पुणे महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजधानी असून खूप झपाट्याने विकसित झालेले शहर आहे। या शहराच्या अवतीभवती MIDC चे देखील जाळे मोठ्या प्रमाणावर असून औद्योगिक विकास देखील या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर झाला आहे। त्यामुळे दररोज चाकरमान्यांची आणि प्रवाशांची कायम पुणे या शहरातून शिरूर, चाकण तसेच भोसरी, हिंजवडी या ठिकाणी असलेल्या IT पार्क येथे मोठ्या प्रमाणावर ये जा होत असते। या दृष्टिकोनातून पुण्यात होणारी वाहतूक कोंडी सुटावी याकरिता अनेक प्रकल्पांची कामे देखील पुण्यात सुरू असून यातील मेट्रो प्रकल्प देखील आता काही दिवसात सुरू होईल अशी अपेक्षा आहे। एवढेच नाही तर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीची समस्या मिटावी याकरिता रिंग रोडचे काम देखील हाती घेण्यात आले असून त्यामुळे येणाऱ्या दिवसात पुणेकरांना खूप मोठा दिलासा मिळेल अशी शक्यता आहे। याच पार्श्वभूमीवर पुणे ते दौंड या दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये पुणे ते दौंड दरम्यान लवकरच लोकल सेवा सुरू करण्यात येणार आहे। याबाबतीत सविस्तर वृत्त असे की पुणे ते दौंड या दरम्यान लवकरच लोकल सेवा सुरू करण्यात येणार असून याकरिता मुंबई विभागाचे 5 इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट अर्थात EMU रॅक पुणे विभागाला मिळणार असल्याचे समोर आलेले आहे। यामुळेच पुण्यात लोकलचा प्रवास शक्य होणार आहे। त्यामुळे लोकल सुरू झाल्यानंतर पुणे ते दौंड मार्गावर दररोज कमीत कमी 50,000 प्रवासी प्रवास करतात। या प्रवाशांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार ही लोकल सुरू होण्यासाठी आणखी 6 महिने तरी वाट पाहावी लागणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील नागरिकांची लोकल सुरू करण्याची मागणी होती। ही मागणी मध्य रेल्वेच्या मुख्यालयाकडे देखील करण्यात आली आहे। जर आपण लोकल सेवा सुरू करण्याचा विचार केला तर याचा शासकीय नियम असून ज्या विभागाला उपनगराचा दर्जा आहे अशा ठिकाणीच लोकल सुरू करता येते किंवा लोकल धावते। या दृष्टिकोनातून जर दौंड शहराचा विचार केला तर याला उपनगराचा दर्जा द्यावा की नाही ही बाब राज्य सरकारच्या अधिकार क्षेत्रात येते। मात्र कुठल्याही प्रकारच्या तांत्रिक गोष्टीतून अडकून न राहता रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सोयीसाठी ही लोकल सेवा सुरू करत आहे। पुणे ते दौंड दरम्यान बॉम्बार्डियरचा रॅक वापरला जाण्याची शक्यता असून हा सिमेन्स रॅकच्या तुलनेत खूप चांगला आहे। बॉम्बार्डियरचा वेग प्रति तास 110 किलोमीटर इतका आहे। पुणे ते दौंड दरम्यान या लोकलचे 5 रॅक धावणार आहेत। यामध्ये महत्त्वाचे असे की मुंबई विभागात जेव्हा एअर कंडिशनर लोकलच्या संख्येमध्ये वाढ होईल त्यावेळी EMU चे 5 रॅक पुण्याला मिळणार असून तेव्हाचे पुणे ते दौंड लोकल सेवा सुरू होईल। त्यामुळे विभागाने त्या दृष्टीने महत्त्वाची असलेली प्रक्रिया आणि कामे सुरू केली आहेत।